चला, मला आवडणाऱ्या पाम बीचला आपण एक फेरफटका मारूया. हॅलो व्ह्यूवर्स, महिमा क्रिएशनमध्ये मी शीतल भंग आपलं स्वागत करते. आज आम्ही इथे बीचवरती फिरण्यासाठी आलेलो आहोत. तर इथला एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, कारण की मी पहिल्यांदा इथं व्हिजिट. बीचचं नाव हे मी तुम्हाला बीचवरती गेल्यानंतर सांगणार आहे, कारण की हा बीच इतका सुंदर आहे, खूप शांत आहे आणि इथे जास्त म्हणजे गर्दी नसते. व्हिजिटर्स खूप कमी येतात इकडे, पण हा बीच एकदम क्लीन आहे आणि खूपच म्हणजे आम्हाला तर खूपच छान आवडतो हा बीच. जर तुम्ही फॅमिलीसाठी कुठला डेस्टिनेशन फिरण्यासाठी प्लॅन करत असाल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे. तर मी तुम्हाला बीचवरती गेल्यानंतर बाकीचे सगळे सिनेरी दाखवणार आहे. आम्ही इथे फरेरा बीच कॉटेजला चेक इन केलेलं आहे. हे बीचच्या एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ही त्याची एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला रिसेप्शन आहे. रिसेप्शनमध्ये तुम्ही तुमचं चेक इन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, जसं झोका आहे, घसरगुंडी आहे. जागोजागी लहान मुलांना एंटरटेन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे साधारणतः 30 ते 35 रूम्स आहेत, त्यामुळे तुम्ही कधीही इथे आलात तरी रूम्स अवेलेबलच असणार आहेत. इथल्या रूमचा रेंट साधारणतः 1800 ते 2000 असा आहे. आम्हाला AC रूम 2000 रुपयांना मिळालेली. हे बघा, हा आजूबाजूचा हा परिसर आहे. इथे तुम्हाला झोका पण आहे, त्याचबरोबर खूप मोठं असं पटांगणसुद्धा आहे. ह्या रूम्स इथे आहेत. रूम्समध्ये तुमची प्रायव्हसी खूप छान मेंटेन केलेली आहे. आम्ही दुपारी पोहोचलो होतो, त्यामुळे दुपारचं लंच करण्याचा आम्ही निर्णय घेतला. जेवणाला आम्ही चिकन करी, पोळ्या आणि मुलांसाठी हक्का नूडल्स मागवल्या होत्या. जेवण खूप उत्तम आहे. मी इथे तुम्हाला हॉटेलचं मेन्यू कार्डचे डिटेल्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इथल्या डिशेसचा रेट कळेल. साधारणतः प्रत्येक हॉटेलमध्ये हाच रेट असतो. संध्याकाळ होईपर्यंत मुलांनी छान एन्जॉय केला. आता 5 वाजलेले आहेत आणि आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती जात आहोत. हे बघा, बीच खूपच शांत आहे. आजूबाजूला बिलकुलसुद्धा गर्दी नाही आहे. सॅटर्डे संडेला इथे थोड्या प्रमाणात गर्दी असते, पण वीकडेजमध्ये मात्र इथे गर्दी फारच कमी असते. पाण्यात खेळत होतो, त्यामुळे मोबाईल बाजूलाच ठेवला होता. थोडेसे फोटोज आम्ही क्लिक केले आणि ते इथे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. संध्याकाळ मात्र मिस करू नका. इथे सर्वत्र ताडाची झाडं आहेत. इथे मी तुम्हाला समुद्रकिनाऱ्यापासून हॉटेलकडे जाण्याचा रस्ता दाखवणार आहे. अगदी 2 मिनिटावरती हॉटेलचं मागचं गेट आहे. आता रात्रीच्या जेवणाचा मेनू आम्ही फिशचा ठेवला होता. त्याच्यामध्ये प्रॉन्स करी, राईस आणि पापलेट फ्राय मागवले होतं. फ्रेश फिशची चव इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. खूपच सुंदर चव असते. इथल्या लोकल माणसांकडून कळालं की आज इथे चर्चची फीस्ट आहे, म्हणून आम्ही त्या चर्चच्या यात्रेसाठी गेलो होतो. खूप गर्दी होती, त्यामुळे थोडेसे फोटो क्लिक केलेत. आता सकाळी पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावरती फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो आहोत. खूपच शांत असा हा परिसर आहे आणि आता भरती सुरू झालेली आहे. इथे होड्यांना जाळं लावून ठेवलेली आहे, जिथे मच्छीमारी होत असते. रोजच्या धकाधकीच्या जेवणापासून एकदम शांत असा जर तुम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल तर हा बीच तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे. गर्दी नसल्यामुळे एकदम प्रायव्हेट बीचचा फील याच्यावरती येतो. समुद्रकिनाऱ्यावरती थोडाफार कचरा हा असतो, पण हा बीच खूपच क्लीन आहे. मी इथे समुद्राच्या लाटांचा आवाज रेकॉर्ड केलेला आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा समुद्रकिनाऱ्यावरती असल्याचा अनुभव येईल. मला पाणी आवडतं, त्यामुळे पाणी दिसल्यानंतर ॲटलीस्ट पाय तरी बुडवावे एवढा माझा हट्ट नक्कीच असतो. समुद्राला बघितल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं. परमेश्वराच्या या निर्मितीला खरंच सलाम आहे.
या किनाऱ्यावरती तुम्हाला फक्त बर्फाचा गोळा आणि नारळ पाण्याची गाडीच आहे, त्यामुळे जेवणासाठी मात्र तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही राहण्याची सोय आहे तिथेच तुम्ही जेवण करणार आहात. आता हे जे आजूबाजूला तुम्हाला झाडं दिसत आहेत, इथे सगळे रेसॉर्ट्स आहेत. समुद्रकिनाऱ्याला लागून भरपूर सारे रेसॉर्ट्स आहेत, त्यांच्या एंट्रीज या बरोबर समुद्रकिनाऱ्याला निघतात. आता आमच्या सासूसुनांचा मस्तीचा टाईम. थोडीफार मस्ती तर आमच्यामध्ये नेहमीच चालू असते. आमच्या सासूबाई आमची इन्स्पिरेशन आहेत. त्या आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी नक्कीच इन्स्पायर करतात, त्याचबरोबर मार्गदर्शनही करतात. असा हा शांत सुंदर पाम बीच जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थोड्याच वेळात आम्हीसुद्धा पाम बीचला बाय बाय करणार आहोत आणि परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. नाशिकला परत जात असताना पालघरला आम्हाला हे हॉटेल मिळालं. खूपच सुंदर हॉटेल होतं आणि मेन म्हणजे याचं बसण्याची सेटिंग ही आम्हाला खूप आवडली. ही बैठक पद्धतीची सेटिंग होती आणि जेवण म्हणाल तर खूपच सुंदर जेवण होतं. मी डिशेसची नावं आणि रेट्स इथं मेन्शन केलेले आहेत. जेवणाचं म्हणाल तर खूपच अप्रतिम जेवण होतं. नॉनव्हेज ज्यांना आवडतं त्यांनी या हॉटेलला मात्र नक्की आवर्जून भेट द्या. जेवणाची सर्व्हिस ही खूपच क्विक आहे, तुम्हाला वाट बघावी लागणार नाहीये आणि चव म्हणाल तर अप्रतिम म्हणता येईल अशी आहे. हे त्यांचे मेन्यू कार्डचे डिटेल्स आहेत. खूप रिझनेबल रेट आहेत. चला इथेच मी माझा व्हीलॉग संपवते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हीलॉगसह. तोपर्यंत धन्यवाद.